हरिओम, मी प्रवीण अर्जुन सावंत, सातारा उपासना सेंटर कार्यकर्ता सेवक म्हणून काम करतो. 2007 बापूंकडे यायला लागलो. हळूहळू माझी वैयक्तिक प्रगती होत गेली. 2018 अचानक माझ्या पायाला एका साईडला दुखणं चालू झालं. बरेच डॉक्टरांकडे लोकल गेलो, सातारमधले बरेच हाडवैद्यांकडे गेलो, सगळीकडे गेलो, पण काय डॉक्टर म्हणायचे गोळ्या खावा, जरा थांबा, असं करून एक महिना गेला. पूर्ण एक महिना असंच काढलं. नंतर केंद्रातले वगैरे लोकांना भेटून म्हणजे दादांकडे एकदा दाखवून या. दिवाळी आज दसऱ्यानंतर अचानक दिवाळीचं 3-4 दिवस एका डॉक्टरांकडे गेले. ते म्हणजे पहिले तू MRI काढ, MRI काढल्यावर आपल्याला सगळं कळेल. मी सातारमध्ये MRI केला तर त्या डॉक्टरने रिपोर्ट दाखवले. तर MRI मध्ये माझ्या मणक्याची चकती सरकली असं दाखवलं. तर म्हणजे उद्याच्या उद्या पटकन ऑपरेशनला घेऊ आणि तुला पर्याय नाही, नाहीतर तुझी एक साईड पूर्ण निकामी होईल असं होईल तसं होईल. मी तसाच बेडवर झोपून होतो. बापूंना आठवलं, आतल्यात मनातल्या मनात जप चालू केला बापूंचा. केंद्रातून एका मित्राचा फोन आला, अरे मी मुंबईला चाललोय, गाडी आहे 4-व्हीलर, असं असं तुझं कळलंय तर आपण जाऊन बापू हे ना, मी माझं काम आहे वैयक्तिक, दादांकडे भेटायला चाललोय, तर तू येतोयस का? ठीक आहे बोललो मी, येतो. त्याच रात्री आम्ही गेलो इथून सातारमधून, रात्री निघालो. सकाळी तिथं पोहोचलो आपल्या बापूंच्या तिथं सुचिदादांच्या क्लिनिकला जाऊन भेट दिली. सकाळी 11 आमचा नंबर आला. त्याच्यानंतर माझा नंबर आला, मला सांगितलं दादांच्याकडे जायचं बोलावलं. गेलो तिथं फाईल वगैरे घेऊन. हरिओम दादा, सातारावरनं आलोय. बस म्हणले, बस त्यांनी पण ओळखलं की काय आता कंडिशन आहे याची. समोर बसलो, दादाने फाईल बघितली, म्हणले काय नाही प्रॉब्लेम नाही तुला, मी तिथं चिट्टी देतो, तिथं जाऊन भेटून येतो डॉक्टरांना, मग ते सांगतील तसं करूया आपण. पवार डॉक्टर म्हणून त्यांना भेटायचं होतं. मग ते सिक्युरिटीने मला नेलं वरती त्यांच्या केबिनला. गेलो की त्यांनी विचारलं कुठून आलं, म्हणलं सर सातारावरून आलोय, प्रवीण सावंत. अरे म्हणजे मी पण सातारचाच आहे, मी माझं वडील वगैरे सातारला राहतात ये. मग त्यांनी पहिल्याच शब्दात असं मला आतमध्ये एंट्री दिली की बाकीचं दुःख मीच तिथं हळूहळू विसरायला सुरू झालं. बसवलं, असं फाईल दाखवली, डोंट वरी म्हणले. झोपवलं टेबलवर, चेक केलं, पाय वगैरे वर करायला लावला, सगळं पूर्ण चेकअप केलं, परत टेबलवर उठून बसवलं, जवळ आले, म्हणले काय टेन्शन घेऊ नको, काय होणार नाही तुला, म्हणले घाबरू नको, काय होणार नाही, मी तुला गॅरंटी देतो, लिहून देतो, ह्या गोळ्या घे जाऊन महिनाभर, आणि एक महिन्यानंतर असं तारीख दिन त्या तारखेला फोन करून तू हॉस्पिटलला आदल्या दिवशी ऍडमिट हो, तुझं ऑपरेशन करणार, दुसऱ्या दिवशी संध्याकाळी तू घरी जाणार, घरी जाऊन फक्त 3 महिने आराम करायचा, आणि तिसऱ्या महिने परत तुझं जे काम आहे ते तू काम करणार, करू शकणार. दादांना दाखवलं, दादा म्हणजे करून घे ऑपरेशन, काय नाही प्रॉब्लेम, काय असेल ते होऊन जाईल व्यवस्थित. 3 महिन्यानंतर ऑपरेशन झालं, घरी आलो, पूर्ण 3 महिने रेस्ट घेतली, बेड रेस्ट त्यांनी सांगितली, 3 महिने काही करायचं नाही, गाडी चालवायची काय नाही. मग 3 महिने पूर्ण झाल्यावर मुंबईला गेलो, परत सगळी फाईल घेऊन दादांना दाखवलं, म्हणलं असं असं झालंय, ऑपरेशन क्लिअर झालंय, सगळ्या वेदना थांबल्यात, काही प्रॉब्लेम नाही, गाडी चालवायला सुरू करू का? आता म्हणले चालव, फक्त तुझ्या तू काळजीपूर्वक गाडी चालव, मी खड्डे वगैरे हे, आणि जसं डॉक्टरने सांगितलं तसं ट्रीटमेंट चालू ठेव. तिथपासून 2019-20 पासून पूर्ण मी माझ्या ह्याच्यात व्यवस्थित आता चालू आहे, काही प्रॉब्लेम नाही. मी थोडासा प्रॉब्लेम आला त्या डॉक्टरांना दाखवलं, पण बापूंच्या ह्याच्यामुळे मी आज ह्या स्टेजवर उभा आहे. मला इतकं भीती वाटत होती की लोकांनाही भीती घालायची, अरे एवढ्या वेळात तुझं मणक्याचं ऑपरेशन होतंय, झालं आता संपलं तुझं, इथून पुढे तू काहीच करू शकत नाही. पण मी बापूंवर विश्वास ठेवून दादांनी सांगितलं त्या डॉक्टरकडून ऑपरेशन करून घेतल्यामुळं, मी बाकी कोणाचं काही न ऐकल्यामुळं बरेच डॉक्टर केले, पण दादाने शेवट फाईल दाखवली, ते डॉक्टर दादा म्हणून मी सांगते ते कर, हे आज सगळं बापूंनी घडवून आणलं. त्या वर्षी आम्ही सच्चिदानंद उत्सव पण चांगल्या प्रकारे साजरा केला, बापूंनी सगळं करून घेतलं, आणि आज मी व्यवस्थित काम वगैरे रुटीन चालू आहे. हरिओम, श्रीराम अंबा.